आणि ठाणे मेट्रोसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. पुणे मेट्रो विस्ताराला केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे. स्वारगेट ते कात्रज मेट्रोला 2,954 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. तर ठाणे इंटरनल रिंग रोड मेट्रोला मंजुरी देण्यात आली आहे. 12,200 कोटी रुपयांचा ठाणे इंटरनल रिंग रोड मेट्रो प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे. अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. ठाणेकर आणि पुणेकरांसाठी ही मोठी बातमी. पुण्याच्या आणि ठाण्याच्या मेट्रोला आता एक्सटेन्शन मिळालेलं आहे. ठाणे इंटरनल रिंग रोड मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी केंद्रानं हिरवा कंदील दाखवला आहे. तर पुण्यामध्ये स्वारगेट ते कात्रज या मार्गावरती सुद्धा मेट्रो सुरू करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत. शिवाजी, गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात चर्चा सुरू होती आणि या सगळ्या संदर्भात आता पुण्याला बूस्ट देण्यासाठी, पुणे मेट्रोला बूस्ट देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2,000 कोटीपेक्षा अधिक निधी यासाठी देण्यात आला आहे. खरं जर पाहिलं तर या सध्याच्या परिस्थितीमध्ये ठाण्याच्या सह पुण्यासाठी मेट्रोला मंजुरी देण्यात आलेली आहे. आज झालेल्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि लोकसंख्येचा विचार करता जे प्रेझेंटेशन देण्यात आलं त्यानुसार 2011च्या जनगणनेनुसार या ठिकाणी 18 लाखाच्या आसपास लोकसंख्या होती. मात्र आता ही 30 लाखांच्या पेक्षाही अधिक पोहोचली, त्यामुळे दुपटीपेक्षा अधिक झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून 2,954 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि आता हा प्रोजेक्ट जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रोजेक्टची लांबी जी म्हणून पाहिली जात आहे तर 31 किलोमीटरचा आहे आणि सध्या जर पुणे मेट्रोच्या पूर्ण कामांचा जर आढावा घ्यायचा विचार केला तर पुण्यामध्ये काही अंडर कन्स्ट्रक्शन देखील काम सुरू आहे. अंडर कन्स्ट्रक्शन काम सुरू असल्याची ज्याची लांबी जी आहे 6.6 किलोमीटर आहे, 6.6 किलोमीटर आहे आणि ऑपरेशनल लाईन म्हणून जर पाहिलं तर सध्या काम जे सुरू आहे 31 किलोमीटर आहेत. आता एकंदरीत जर पाहिलं तर 66 किलोमीटरचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे, त्यापैकी काही भागाला मंजुरी देण्यात आली. अगदी शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.